हॅलो वेलकम बॅक टू दी चॅनल चला तर गो आज आपण बनवणार आहोत खूप सुंदर असे क्रिस्पी अशा चुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी चला तर गो आता आपण या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे याची प्रोसेस काय आहे आणि हे किती मिनटामध्ये बनता हे सर्व रेसिपी आपल्याला किती मिनटामध्ये बनवायला लागले तर ते सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या रेसिपीचे जे साहित्य आहे ते आहे एकशे वीस ग्रॅम गूळ आहे आणि एक पन्नास ग्रॅम चुरमुरे आहेत चला तर लेट्स गो याच्यासाठी फक्त दोनच साहित्य लागणार आहेत खूप क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असे चुरमुरेचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी आता आपल्याला गॅस वर कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे गूळ जो आहे त्याचा पाक करून घ्यायचा चला तर गो आता आपण पुढची प्रोसेस सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत सर्वप्रथम गॅस सुरू केला आहे त्यावर कढई ठेवली आहे आता आपण हा जो गूळ ब बारीक करून घेतला आहे त्याचा पाक करून घेणार आहोत आपल्याला याच्यामध्ये कुठलंही साहित्य ॲड करायचं नाही तेल तूप वगैरे असलं काहीही ॲड करायचं नाही फक्त जो गूळ आहे त्याचाच पाक करून घ्यायचा आहे गुळ गूळ गुल जेव्हा मेल्ट होतो तेव्हा त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागत असते जो क्रिस्पीपणा आहे तो त्याच्यामुळे तो, तो तूप किंवा तेल वापरलं तर त्याच्यामध्ये जो एकदम सॉफ्टनेस असतो तो येत असतो आणि आपल्याला हे क्रिस्पी बनवायचे आहे म्हणून आपण याच्यामध्ये कुठलंही तेल तूप वापरलेलं नाही चला तर लेट्स आता आपण गूळ बनवून घेऊया हे तुम्ही पाहू शकता आपला गूळ जो आहे तो मेल्ट होत आहे गॅस कमी करायचा म्हणजे गूळ जो आहे तो कडूसर असा लागणार नाही म्हणजे करपणार नाही म्हणून गॅस कमी करायचा आणि त्याचा पाक करून घ्यायचा आपण त्याची जी चाचणी आहे ते घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवते आपल्याला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे पाकाची आणि जेव्हा पाकाची कन्सिस्टन्सी होते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते हे पहा ऑलमोस्ट आता आपला सर्व गुळाचा पाक बनवून तयार आहे आणि आता आपली ही बनत आलेली आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे चुरमुरे जे आहेत ते ॲड करून द्यायचे आहेत आपण याच्यामध्ये कुठलंही ऑदर इन्ग्रिडियंट वापरलेलं नाही आहे फक्त गूळ आणि चुरमुरे याच्यापासूनच खूप क्रिस्पी असे आणि खूप टेस्टी असे चुरमुऱ्याचे लाडू बनवत आहोत हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची चाचणी आलेली आहे हे पाहू शकता आता आपली चाचणी आली आहे तर मी गॅस बंद करून देते आणि सर्व चुरमुरे मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेत आणि आता व्यवस्थित छान असं मिक्स करून द्यायचे गरम गरम आहे तोपर्यंतच मिक्स करायचं म्हणजे त्याचे जे लाडू आहेत ते बनण्यासाठी त्याची व्यवस्थित हे होऊन जातं छान असं मिक्स करून देते मी आणि छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेच गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहेत तर आता हे छान मिक्स होत आहे हे पाहू शकता असं मी मिक्स करून दिलं आहे आता गॅस आता बंद केलेला आहे आपण आता ही कढई जी आहे ती आता उतरून घेते मी गॅसच्या खाली आणि आता एक तुम्हाला लाडू बनवून दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचे सर्व लाडू मी बनवून घेते आता हे खाली गॅसच्या खाली जे मी प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं हातावर असं पाणी लावायचं आणि असं थोडंसं थोडे थोडे करून असं मिश्रण जे आहे ते असं लाडू बनवायला घ्यायचं हे पाहू शकता असे छोटे छोटे असे लाडू मी बनवून घेते सर्व मी असे लाडू बनवून घेत आहे हे जे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत त्याच्यामधली जे चाचणीमधला जो पकडून धरायचा चुरमुऱ्याला जे पकडतं तर ते गरम असतानाच थंड झाल्यानंतर लाडू बनवता येत नाही त्यामुळे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच बनवायचे परंतु तो परंत परंत तुम्ही याला तूप किंवा तेल लावून लाडू बनवायचे नाही जेव्हा तूप किंवा तेल लावता त्यानं गुळाचा जो पाक आहे तो जास्त पोळत असतो कुठलाही पाक असतो तो जास्त पोळतो त्याच्यामुळं पाणीच लावायचं असतं पण काही रेसिपीमध्ये आपल्याला तेल किंवा तूप लावूनच त्याची बांधणी करायची हे पा आता मी सर्व जे चुरमुड्याचे लाडू आहेत ते बनवून घेतले आहेत तर आता ही क्रिस्पी अशी मुरमुळ्याच्या चुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी आज आपण इथं समाप्त करत आहोत तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्या लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद